नमस्कार, मी सतीश ऐरे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुगल ड्राईव्ह संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. गुगल ड्राईव्ह हे अशा पद्धतीचं गुगलचं फीचर आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही त्याचा वापर पेनड्राईव्हसारखा करू शकता. पेनड्राईव्हमध्ये जसे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या फाईल्स स्टोअर करून ठेवत असतो, त्याचप्रकारे या गुगल ड्राईव्हमध्ये तुम्ही सर्व फाईल्स स्टोअर करू शकतात आणि त्या पण ऑनलाईन अवेलेबल असतात. पेनड्राईव्ह हा आपल्याला प्रत्येक ठिकाणी बरोबर न्यायचा असतो, पण गुगल ड्राईव्ह हे असं माध्यम आहे की जे तुम्ही कोणत्याही ठिकाणी जर तुम्हाला इंटरनेट अवेलेबल असेल तर त्या ठिकाणी त्याचा ॲक्सेस करू शकतात. गुगल ड्राईव्हवर जाण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला तुमच्या पी सीमध्ये असलेलं कोणतंही ब्राउझरमध्ये माझ्या पी सीमध्ये गुगल क्रोम आहे, मोझिला फायरफॉक्स आहे, तुमच्या पी सीमध्ये इंटरनेट एक्सप्लोररही असू शकतं. तर मी माझ्या या पी सीमधल्या गुगल क्रोम या ब्राउझरवरती डबल क्लिक करतो आहे. डबल क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सुरुवातीला वेबसाईट टाईप करायची आहे, www.google.com. माझं होमपेज ऑलरेडी सेट असल्यामुळे ते डायरेक्टली गुगल या पेजवर नेतं आहे. इथे हे पेज ओपन झाल्यानंतर उजव्या बाजूला साइन इन ऑप्शन असतं, त्या साइन इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. साइन इन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची इंटरफेस इथे ओपन होईल. त्यामध्ये तुमचा जो जीमेल आय डी असेल तो जीमेल आय डी ॲड करायचा आहे. हा जीमेल आय डी मी इथे यूजर नेम ॲड केल्यानंतर इथे मला पासवर्ड एंटर करायचा आहे. पासवर्ड एंटर केल्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. प्रत्येकाचा जीमेल आय डी असेलच हे कन्सिडर करून मी सर्व फीचर्स आहेत ते एक्सप्लेन करतो आहे. या ठिकाणी उजव्या बाजूला तुम्हाला जीमेल, त्यानंतर इमेजेस, नंतर हे 9 डॉट्स जे गुगल ॲप्सकडे नेत आहे आणि इथे तुमचं अकाउंट रिलेटेड सेटिंग असतात. तर तुम्हाला जर जीमेलला जायचं असेल तर तुम्ही जीमेल हे ऑप्शन सिलेक्ट करणार. त्यानंतर इमेजेस तुम्हाला सर्च करायचे असतील तर तुम्ही तुमच्या इमेजेस असतील स्टोअर त्याच्यावरती तुम्ही जाऊ शकतात. गुगल ड्राईव्हवर जाण्यासाठी तुम्हाला या 9 डॉट्सवर क्लिक करायचं आहे. 9 डॉट्सवर क्लिक केल्यानंतर हे सर्व ॲप्स इथे गुगलचे ओपन होत असतात. त्यामध्ये हा ट्रायंगल शेपमध्ये ग्रीन, येलो आणि ब्ल्यू कलरचा जो सिम्बॉल दिसतो आहे, ज्याच्या बॉटमला ड्राईव्ह हा वर्ड लिहिलेला आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे अशा पद्धतीची इंटरफेस ओपन झालेली असेल. तर ही इंटरफेस ओपन झाल्यानंतर डाव्या बाजूचे जे ऑप्शन्स आहेत ते ऑप्शन्स आपण आधी बघणार आहोत. यामध्ये न्यू हे फर्स्ट ऑप्शन आहे. या न्यू ऑप्शनवरती जर तुम्ही क्लिक केलं, या ठिकाणी तुम्हाला असे ऑप्शन्स मिळतात. यातलं फोल्डर हे ऑप्शन तुम्ही, तुम्हाला जर या ड्राईव्हवरती एखादं फोल्डर तयार करायचं असेल जसं आपण पी सीमध्ये करतो त्या पद्धतीचं फोल्डर तयार करण्यासाठी या फोल्डर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर अशी स्मॉल इंटरफेस इथे ओपन होईल. त्याला नाव द्यायचं आहे, मी त्याला डेमो नाव दिलं आहे. त्यानंतर क्रिएट या ऑप्शनवरती क्लिक केलं. क्रिएट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जसं आपण पी सीमध्ये फोल्डर तयार करत असतो तसंच फोल्डर या ठिकाणी तयार झालेला आहे. नेक्स्ट जे ऑप्शन आहे ते नेक्स्ट ऑप्शन आहे फाईल अपलोड. जर तुम्हाला तुमच्या पी सीमधली एखादी फाईल या ड्राईव्हमध्ये आणायची असेल, आता हे ऑनलाईन वर्क करत आहे आणि पी सीमध्ये असणारी फाईल तुमची ऑफलाईन मोडमध्ये असणार आहे, त्या फाईलला या ड्राईव्हमध्ये आणण्यासाठी फाईल अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्या कॉम्प्युटरमधले लोकेशन्स इथे ओपन होत असतात. त्यामध्ये जिथे फाईल तुमची स्टोअर असेल ती फाईल सिलेक्ट करायची आहे. ती सिलेक्ट करण्यासाठी आधी लोकेशन, ज्या ठिकाणी ती अवेलेबल असेल त्या लोकेशनवरती आधी जायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही कुठलीही फाईल घेऊ शकता, ती व्हिडिओ फाईल असेल, इमेज असेल, वर्ड फाईल असेल, कोणतीही फाईल असेल तर ती या ठिकाणी अपलोड होत असते. मी PDF ही फाईल सिलेक्ट करतो आहे. सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तिचं नाव एंटर झालेलं असेल, त्यानंतर ओपन या ऑप्शनवरती क्लिक करेल. आता अपलोड होण्यासाठी या ठिकाणी अशी विंडो अपिअर झालेली आहे. ती विंडो इंडिकेट करते की ती फाईल अपलोड व्हायला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी ही फाईल आता अपलोड झालेली आहे. अपलोड झाल्यानंतर इथे तुम्हाला ग्रीन मार्क दिसत असतो. तो ग्रीन मार्क तुम्हाला कम्प्लीट अपलोडिंग झाल्याचं इंडिकेशन दाखवत असतो. त्यानंतर या इंटरफेसला क्लोज करायचं आहे. क्लोज केल्यानंतर ही फर्स्ट फाईल तुम्ही इथे अपलोड केलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट
ऑप्शन असतं फोल्डर अपलोड. जशी तुम्ही फाईल अपलोड केली त्याच पद्धतीचं फोल्डरही या ठिकाणी अपलोड होत असतं. मी पुन्हा एकदा फोल्डर अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करतोय. आधी सांगितल्याप्रमाणे लोकेशन सिलेक्ट करायचं आहे जिथे तुमची फाईल स्टोअर केलेली असेल. त्यामध्ये मी हे PPT to JPEG या फाईलला सिलेक्ट करतोय. सिलेक्ट केल्यानंतर इथे पुन्हा नाव आलेलं आहे. त्यानंतर अपलोड या ऑप्शनवरती क्लिक केलं. त्यानंतर पुन्हा एकदा अशा पद्धतीची इंटरफेस इथे ओपन झालेली आहे. इथे ग्रीन टिक आलेली आहे, याचा अर्थ हे फोल्डर कम्प्लिटली ॲड झालेलं आहे गुगल ड्राईव्हमध्ये. त्यानंतर मी या इंटरफेसला क्लोज करतोय. तीन ऑप्शन्स आपण बघितले. फर्स्ट, फोल्डर कसं तयार करायचं, त्यानंतर फाईल कशी अपलोड करायची आणि फोल्डर कसं अपलोड करायचं या संदर्भातले हे तीन ऑप्शन्स अशा पद्धतीने वर्क करत असतात. नवीन तुम्हाला गुगल डॉक्स तयार करायचं असेल तर तुम्ही त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला गुगल डॉक्युमेंट या ठिकाणी ही लिंक नेत असते. इथे तुमचं गुगल डॉक तयार करून तुम्हाला जे वर्क करायचं आहे ते गुगल डॉक्युमेंट्समध्ये करू शकतात. वर्ड फाईल आपल्या PC मधली जशी काम करते त्याच पद्धतीचं गुगल डॉक हे ॲप काम करत असतं. नेक्स्ट ऑप्शन आहे गुगल शीट. आता या गुगल स्प्रेडशीटमध्ये जर बघितलं, आपल्या PC मध्ये असणारी एक्सेल फाईल आणि गुगल स्प्रेडशीट हे जवळजवळ सारखे आहेत. यांचे फंक्शन सारखे आहेत, फरक एवढाच आहे. एक्सेल शीट ऑफलाईन मोडला काम करत असतं, गुगल स्प्रेडशीट हे ऑनलाईन मोडला काम करत असतं. हे सर्व ऑनलाईन मोडला वर्क करणारे ॲप्स आहेत. त्यानंतर गुगल स्लाइड्स. आता गुगल स्लाइड्स जर बघितल्या तुम्ही तर या ठिकाणी जसे आपले पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन्स हे कम्प्युटरमध्ये असतात, PC मध्ये असतात, त्याच पद्धतीचे फंक्शन्स याच्यामध्ये अवेलेबल असतात. पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन हे ऑफलाईन मोडला काम करत असतं, गुगल स्लाइड्स ज्या आहेत त्या गुगल स्लाइड्स ऑनलाईन मोडला काम करत असतात. फंक्शन्स दोघांचे सारखे आहेत, सगळ्यात जास्त फीचर्स तुम्हाला ऑनलाईन मोडमध्ये अवेलेबल आहेत, ही गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर त्या व्यतिरिक्त मोरमध्ये जर तुम्ही गेले तर यामध्ये गुगल फॉर्म्स आहेत, गुगल ड्रॉइंग्स आहेत, या व्यतिरिक्त ॲप्स आहेत गुगल साइट्स, नंतर ॲप स्क्रिप्ट आणि गुगल जॅमबोर्ड, असे बरेच ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत. एवढे आज मला सांगणं शक्य नाही, ते तुम्ही बघू शकता. तर जे महत्त्वाचे होते ते मी तुम्हाला सांगितले. त्यानंतर इथे जर तुम्ही बघितलं न्यू नंतरचे जे ऑप्शन्समध्ये, फर्स्ट ऑप्शन आहे माय ड्राईव्ह. माय ड्राईव्ह जसं आपल्या पेन ड्राईव्हमध्ये सर्व फोल्डर्स फाईल्स अवेलेबल असतात, त्याच पद्धतीचे माय ड्राईव्हमध्ये तुमच्या सर्व फाईल्स या शो होत असतात. आणि यांचं व्ह्यू जर तुम्हाला बदलायचं असेल तर आयकॉन दिसतोय, या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. तो तुम्हाला लिस्ट मोडमध्ये पण नेतो. आणि त्यानंतर इथे फोल्डर वेगळे आणि फाईल्स वेगळ्या अशा पद्धतीचे सेपरेशनही तो करून देत असतो. तर हे ऑप्शन या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे शेअर्ड विथ मी. जर दोन किंवा दोनापेक्षा अधिक व्यक्ती एखाद्या डॉक्युमेंटवरती काम करत असाल किंवा एखाद्या फाईलवरती काम करत असाल, तर एखाद्या व्यक्तीने तुमच्याबरोबर जर फाईल शेअर केलेली असेल तर ती फाईल या स्क्रीनवर अपियर होत असते. नेक्स्ट आहे रिसेंट ऑप्शन. या ऑप्शनमध्ये गुगल ड्राईव्हवरती तुम्ही लेटेस्टमध्ये जे काम केलेलं असेल ते सर्व काम ह्या ठिकाणी अपियर होत असतं. आपण जस्ट इथे प्रेझेंटेशन अपलोड केलेलं आहे, त्यानंतर फाईल अपलोड केलेली आहे, अशा पद्धतीचे हे ऑप्शन्स इथे क्रिएट होत असतात. नेक्स्ट ऑप्शन आहे स्टार. स्टारमध्ये तुमच्या जर काही महत्त्वाच्या फाईल्स असतील तर त्या सर्व फाईल्स या स्टार या ऑप्शनच्या स्क्रीनवर इथे अपियर होत असतात. स्टार याचा अर्थ सगळ्यात महत्त्वाच्या, सगळ्यात इम्पॉर्टंट फाईल्स स्टार या ऑप्शन्समध्ये सेव्ह असतात. जर तुम्ही त्याला स्टार हे सिम्बॉल अप्लाय केलेला असेल तर, फॉर एक्झाम्पलमध्ये सांगायचं झालं तर ही फाईल जर मला स्टार करायची असेल तर मी याच्यावर फाईलला सिलेक्ट करून, फाईलला सिलेक्ट केल्यानंतर राईट क्लिक केल्यावर इथे ॲड टू स्टार हे ऑप्शन येतं. या ॲड टू स्टारला जर मी इथे क्लिक केलं तर ही फाईल माझ्यासाठी महत्त्वाची आहे. ती महत्त्वाची असलेली फाईल सर्व फाईल्स या स्टारमध्ये येत असतात. अशा प्रकारे ही फाईल तुम्हाला इथे दिसणार आहे. ही फाईल जर मी या ठिकाणाहून किंवा ड्राईव्हमधून कुठलीही फाईल तुम्ही जर रिमूव्ह केली तर रिमूव्ह केल्यानंतर नेक्स्ट जे ऑप्शन आहे ट्रॅश. जसं PC ला रिसायकल बिन हे ऑप्शन असतं
ज्यामध्ये तुम्ही डिलीट केलेल्या फाईल तुम्हाला वाटल्या तर रिकवर करता येतात, त्याच पद्धतीचं ट्रॅश हे ऑप्शन इथे अवेलेबल आहे. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ही फाईल मी डिलीट केलेली आहे, रिमूव्ह केलेली आहे, ती रिमूव्ह केलेली फाईल मला इथे दिसते. पण जर मी याच्यावरती पुन्हा एकदा सिलेक्ट करून राईट क्लिक केलं तर ही फाईल मला जर पुन्हा जशीच्या तशी आहे त्या ठिकाणी न्यायची असेल तर मी रेस्टोर हे ऑप्शनवर क्लिक करेन. रेस्टोर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जर स्टारमध्ये बघितलं तर या ठिकाणी ती फाईल पुन्हा आलेली आहे. त्या व्यतिरिक्त दुसरं जे ऑप्शन आहे, या फाईलला जर मला कायमस्वरूपी डिलीट करायचं असेल, इथून फाईल डिलीट झाल्यानंतर ती पुन्हा तुम्हाला रिकवर करता येत नाही, ही गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, ट्रॅशमधून सिलेक्ट करून डिलीट फॉरएवर म्हटलेल्या ज्या तुमच्या फाईल्स असतील त्या फाईल्स पुन्हा तुम्हाला रिकवर करता येत नाही, ही गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे. आणि त्यानंतर लास्ट इथे आहे स्टोरेज हे ऑप्शन तुम्हाला दिसते. या स्टोरेजवरती जर तुम्ही क्लिक केलं तर या सर्व फाईल्सचा टोटल स्टोरेज तुम्हाला इथे दिसत असतो, हे डिटेल्स इथे दिसत असतात. आणि तुम्हाला मॅक्झिमम गुगल फ्री अकाउंटला 15 GB डेटा स्टोअरची कपॅसिटी देत असतं. या व्यतिरिक्त तुम्हाला जर डेटा स्टोरेज वाढवायचं असेल तर बाय स्टोरेज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इथे पूर्णपणे डिटेल दिसत असतात, गुगल ड्राईव्हमध्ये किती स्पेस तुमची कन्झ्युम झालेली आहे, जीमेलमध्ये किती स्पेस कन्झ्युम आहे आणि गुगल फोटोजमध्ये किती स्पेस कन्झ्युम झालेली आहे, हे डिटेल्स इथे दिसत असतात. टोटल 15 GB तुम्ही याच्यात डेटा स्टोअर करू शकतात. तुम्हाला ॲडव्हान्स जर डेटा घ्यायचा असेल तर गेट मोर स्टोरेज याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथे जर तुम्ही बघितलं फ्रीमध्ये 15 GB डेटा तुम्हाला अवेलेबल असतो, त्यानंतर 130 रुपये पर मंथ या रेटने तुम्हाला 100 GB डेटा हा तुम्हाला मिळत असतो. आणि जर 200 GB तुम्हाला घ्यायचं असेल, 210 रुपये पर मंथ या रेटने तुम्हाला 200 GB ही कपॅसिटी वाढवून मिळत असते. 15 GB हा आपल्यासाठी भरपूर आहे, तुम्हाला वाटलं तर तुम्ही हा स्टोरेज इथून इन्क्रीज करू शकतात, वाढवू शकतात. तर हे अशा प्रकारे हे सर्व ऑप्शन्स काम करत असतात. तुम्हाला जर वाटलं तर या ठिकाणी क्लिक करून तुम्ही बघितले तर तेच ऑप्शन्स माय ड्राईव्हच्या ठिकाणी हे अवेलेबल आहेत. जे ऑप्शन्स आपल्याला न्यूमध्ये अवेलेबल होतात, इथूनही तुम्ही फोल्डर ॲड करू शकतात, फाईल अपलोड करू शकतात, फोल्डर अपलोड करू शकतात, गुगल डॉक्स, गुगल शीट्स, गुगल स्लाइड्स आणि मोरवरती जाऊन बाकीचे ॲप्सही ओपन करू शकतात. इथे एम्प्टी स्पेसवर जरी तुम्ही राईट क्लिक केली तर राईट क्लिक केल्यानंतरही तुम्हाला हे ऑप्शन्स इथे अवेलेबल असतात. तर अशा प्रकारे तुम्ही हे सर्व फाईल्स अपलोड करू शकतात. सर्व डॉक्युमेंट्स कोणत्याही ठिकाणी कुठेही असाल तर त्या ठिकाणी हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला ॲसेस करता येतात. तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्सही तुम्ही इथे ठेवू शकतात. धन्यवाद.